करोळेखोरांच्या तावडीत सापडलंय एक जोडपं. बघूया स्वतःची सुटका करून घेण्यात त्यांना यश मिळतंय का ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवले कलाकार. ये ना अग, डोंट वरी, ये 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 ये, वाह वाह वाह. अहो मला भीती वाटतेय हो. काय ते? मला भीती वाटतेय. तुला भीती वाटते? अग अश्विनी कासार वडावली नाही आहे, जंगल आहे जंगल. काय बाई करावं तुमच्या या कॉमेडीच? मला खरंच भीती वाटतेय. या निबिड अरण्यात कशासाठी घेऊन आलात तुम्ही मला? कशाला घाबरतेस तू? आय एम हिअर, आय एम हिअर गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाला टाळाना लाणाना. अजिबात घाबरायचं नाही. हो पण असं असं कोण लग्न झालेल्या सुंदर तरुण बायकोला एवढ्या आत जंगलात फिरायला घेऊन येतं? कशाला घाबरतेस? आपलं लग्न झालंय ना यार. इकडे इकडे बस 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 बस. हे बघ, समोर तलाव आहे, हिरवीगार झाडी आहे, बस नवी कोरी बायको आहे, नवीन बायको आहे. याला सोडून तर ना जाणार? ए भाई, तुम्हाला सोडून ना जाणार? सोडून का जाईन मी? मी तुमची सावली आहे. अरे हा, अहो मला तर इथे कायमच राहायचंय. बघू आता कसं काय जमतंय. डोंट वरी, सगळं होईल. हा पण मला सोडून नको जाऊ, चालेल हा? सोडून नको जाऊ मला प्लीज. छे छे, सोडून जाण्यासाठी का पंचमहाभूतांच्या साक्षीने तुमच्या हातात माझा हात दिलाय मी? अयो, मी आयुष्यभर तुमची साथ देईन. अयो, इकडे बघा. नको, मला लाज वाटते. खर तर तुमच्या बरोबर जंगलात आले म्हणून मला लाज वाटायला हवं. काय बोलतेस यार तू? बायको आहे ना मी. अरे हा हा हा, या डोळ्यांच्या निरांजनाने मी तुमचं आयुष्य प्रकाशमय करेन. बापरे बाप, मी चंदनासारखं झिजून तुमचं आयुष्य सुगंधी करेन. तुम्ही मला माझे काय करते? पाया पडत होते. सॉरी, मला वाटलं उचलून वापरते की काय. हे किडे तुमच्या अंगात आहेत, धनी माझ्या अंगात नाही. तुम्ही तर माझे पती परमेश्वर आहात. मी तुम्हाला ईश्वरासारखं पूजेन आणि तुमच्या अंगणात जाई बनून निजेन. काय करायचं आज मी यार? नवीन बायको, अशी बायको आजच्या काळात कोणाला भेटते? ना तर आपल्याकडच्या पोरी. कशी बोलली? पती परमेश्वर, परमेश्वरात आज खऱ्या अर्थाने आपल्या स्टेजवरती मुलगी आले. नाही तर सगळे आपल्या गँगचा बॉस आहे फुल. चाबी किधर आहे बे? चाबी किधर आहे? क्या बात आहे यार. पण तुला खरं सांगू ना, मी तुला जंगलात का आणलं माहितीये का? मी 11वीला असताना एक सिनेमा बघितला होता, रोमांस इन द जंगल. तेव्हापासून माझी फॅन्टसी होती की जंगलात रोमांस करायचं. अरे सिरियसली, तुम्ही दिसतात असे दगड पण गुलाबासारखे रोमॅन्टिक आहात. मला ना तुम्ही गुलमोहरासारखे भासता, सदैव बहरलेले. ऐक ना, तुझे शाकुंतल नाटक करून झालं असेल तर आपण जंगल क्वीन करायला घेऊया का? जंगल क्वीन? हो, 11वीला असताना सिनेमा बघितला होता जंगल क्वीन. कुठले सिनेमे आहेत? रोमॅन्स इन द जंगल, जंगल क्वीन वगैरे? आमच्या काळातले सिनेमे. काय सिनेमे होते यार. तलाव आहे ना खाली. खटाळ आहात तुम्ही, खटाळ, रुबाबदार आणि मिश्किल. परत बोल ग. परत बोल. खट्याळ, रुबाबदार आणि मिश्किल. मी पण आहे बरं का? मजाच आहे आज. तुमच्यात ना सगळंच आहे. राजबिंड रूप, हे झुपकेदार केस, हे निखळ हसू आणि हा खट्याळपणा. तुमच्यासारखा जोडीदार मिळावा म्हणून मी केलेले 11 सोमवार फळास आले की हो. शपथ, शेवटच्या श्वासापर्यंत आता मी हा हात सोडायची नाही. अरे आज मी काय ऐकतो यार, हे थोडं सगळं ऐकून मला असं वाटतंय आरा बाप मरतो का काय. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? कोण बाप? सॉरी, कोण?
मला माहिती आहे आजचा लाफ्टर नाही, जुन्या पापांचा लाफ्टर आहे. पण मला सांगा तुम्ही कोण आहे, कोण? धरायाला. धरायाला? ही कुठली गांग आहे धरायाला? ओ सोडा, सोडा आम्हाला सोडा. हे माझे पती परमेश्वर आहेत आणि आम्ही आम्ही पहिल्यांदाच जंगलामध्ये रोमॅन्स करायला आलोय यांना करायचा म्हणून. मला मला या काळविटाला जंगलात रोमॅन्स करायचा आहे. सोडणार तुम्हाला, सोडणार. आम्ही धरलेल्यांना कवाच पोसत बसत नाही. आम्ही त्यांना धरतो, लुटतो आणि मग सोडून देतो. ए चेक करा काय होतंय का बघा. बाई तुम्ही इकडे बसा. माझी बायको, माझी बायको. चेक करा. बापरे बाई. एक दोन तीस रुपये. तीस रुपये बायकोला जंगलात घेऊन फिरायला आला आणि किशात मध्ये 30 रुपये. तीस रुपये, फक्त 30 रुपये. ह्याच्यावर रोमॅन्स करायला आली तू. मारू नका हो त्यांना, मारू नका. कशाला बोललीस का मारू नका म्हणून? त्याच्या डोक्यात तरी होता का कशाला बोललीस मारू नका म्हणून? पण ते गुंड आहेत आणि न मारताच असे उभे राहिले तर मला कसं सज झालं हो. तिकडे गुंड, एक मिनिट, इकडे इकडे. तू गुंड नाहीयेत, ते दरोडेखोर आहेत. दरोडेखोर. काल दरोडेखोराचं स्किट आलं ना, तेव्हाच त्यांना बघून कसं तसं झालं ग. लई फ्रस्टेड आहेत ती लोक. एक लक्षात घे, आता या स्किटची जबाबदारी आपल्या दोघांच्या खांद्यावर आहे, कळलं? डोकं ठिकाणावर ठेव. हा काय बोललो को शांतरा? झालं झालं आमचं. हा झालं आमचं. जाऊ आता आम्ही दोघं घरी जाऊ. काय बोलला? काय काय बोलला? मी म्हणलं काय नाही, चांगले लोक आहेत, मस्त आहेत. काय बोलला? ते म्हणतायत की या स्किटची जबाबदारी आम्हा दोघांवर आहे. अरे तुम्ही दरोडेखोर आहात, तुम्हाला स्क्रिप्ट बघूनच कससंच झालंय म्हणे. मारू नका हो त्यांना. कशाला मारायला बोलते, मारू नका त्यांना म्हणून. रापकडलाच मारली त्यांनी मला. हो नका ना हो मारू त्यांना. त्यांच्या वेदना बघून माझ्या हृदयाला चरे पडत आहेत हो. हे विविध भारती मॉडेल कुठनं आणलं? माझ्या बायकोला काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो आधीचा. मारू नका, मारू नका प्लीज तुम्ही. नाही नाही बोला, तुम्हाला पाहिजे ते बोला पण जरा आरामात. तुला माहिती मी कोण आहे? मला माहिती आहे. कोण आहे? मागचं दरोडेखोराचं स्किट ज्याने पाडलं त्यातला एक ऍक्टर. आणि घाबरून अमेरिकेला पळून गेलाय. महिना झाला येतच नाही. हे बघा तुम्ही काहीही करा पण त्यांना मारू नका. नको ना बोलू वाक्य यार तू. वाटलंस मी तुम्हा सगळ्यांसमोर नृत्य सादर करते. साहेब एक मिनिट थांबा, एक मिनिट. इकडे इकडे कशाला कशाला? हा त्यांच्या डोक्यात पण नव्हतं कशाला सांगते तुम्ही डान्स करते म्हणून. हो ते दरोडे खोरेत म्हटल्यावर आता नाही तर थोड्या वेळाने मला यांच्या समोर नृत्य सादर करावंच लागणार. अरे बाबा ते विसरले होते की ते दरोडे खोऱ्यात म्हणून, त्यांना कशाला आठवण करून दिलीस? नाही आता बोललाय तर तुम्हाला डान्स करावा लागेल, करावा लागेल. करा डान्स. सरदार मी गाणं लाव. लाव गाणं लवकर लाव. मारू नका, मारू नका. माझ्याकडे गाणे मी लावते. लाव. खूप 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 खूप. झालं झालं साहेब, झालं आमचं. नाही 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 भाई, काय नाचलाय का? वा 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 वा, काय तुमची आद आहे. पैसे दे, पैसे दे. या बाई या या या. असू द्या असू द्या. वा 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 वा. ए परत परत फोटो काढ. हे फोटो फोटो काढ. फोटो काढ. ऐका ना फोटो कसा. तुझ्या बापानं बंदुकीने फोटो काढला होता. जाऊ दे साहेब, जाऊ द्या. एक नंबर नाचल्या बाई. आता काही पण लावणी असती तर मजा आली असती ना. चला चला. आम्हाला कसं लावणीची सवय आहे बाई. काय झालंय तुला? कशाला थांबते? कशाला थांबली? बाई म्हणजे चाळ साहेब बरं का बाई. घ्या तुम्हाला अजून. ही तुमचं आहे वाटत.
दोन डान झाले आता आम्ही निघू का सर जाऊ निघू चला 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 बाबा याच्यापेक्षा पैसे आपले आता अजिबात तोंडात आवाज काढायचा गप जायचं आपल्याला अजिबात काय बोल नको तरी त्यांनी माझा कॅबरे अजून पाहिलाच नाही हो कॅबरे काय असते बापरे कॅबरे काय असत काय असते कॅबरे अगं हेले चाबऱ्यात कसला कॅबरे करतेस तुम्ही गप्प बसाओ प्लीज एकदा मला कॅबरे करू द्या प्लीज प्लीज हे परत परत कुठे येणार आहेत आपल्याला भेटायला माझ्या घरचे मला कधीच नाचू देत नाही तो असं म्हणतात हे आपल्या घराण्यात नाही म्हणून अरे कशाला पण ऐक ना चाव ना आपण तुम्ही गप्प बसाओ हे ऐक ना वा वाई वा तुम्ही म्हणजे लगा चाळ साहेब बर का आता परत पैसे द्यायला लागणार घ्या भाई घ्या ए फोटो काढा चला घ्या सगळं सर आम्ही येतो सर चला चला आता सरदार चालता फिरता मायकल जॅक्सन आपल्याला ठेवून घेऊया लय पैसे मिळतील आता आवाज नाही पाहिजे गप बाई इकडे या इकडे या तुम्ही आमच्या कार्यक्रमात डान्स करणार काय एक मिनिट चालेल एक मिनिट काय चालेल अगं तू काय असं कसं बोलतेस यार आपलं लग्न ठरलंय का नाही हा मग असं कसं बोलतेस तू तुम्हाला साथ देणार होतीस ना अहो साथ मी तुम्हालाच देणार आहे मग आठ त्यांना देणार आहे कळाली सरदार तू काही येडी आहे का त्याला कळाली माफ केलं तुम्हाला माफ केलं ना तुम्ही आमच्या कार्यक्रमात काम करा तसं पण काय झालंय आता सगळे लोक मोबाईल वरनं पैसे पाठवायला लागलेत आमचा धंदाच बुडालाय आम्ही दरोडा टाकायला जातो लोक स्कॅन कोड मागतात काय करायचं आम्ही बरं जंगलातले कपल पकडले तर 10-20 रुपयाच्या वर काय मिळत नाही बरोबर आहे त्यामुळे आपण कार्यक्रम काढू तुम्हाला 4 पैसे मिळतील आम्हाला 4 पैसे मिळतील ताटमानानं जगू आपण प्लीज प्लीज मला जाऊ द्या ना हो काय जाऊ दे तसंही लग्न झालेल्या मुलीला कोण लीड देत सांगा मला ते लीड देत आहेत की नाही केवढी हावरी आहे ग 4 मालिका लीडला गेल्यात 5वी रनिंग मध्ये आहे तरी तो लीड पाहिजे ते पण ह्यांच्या बरोबर यांनी मी घातलं घातलं टेन्शन आलं होत तुम्ही गप्प बसाओ माझ्या डोळ्यांची निरांजन मी तुमच्याच साठी परत जर पोलीस ना निरांजन बिरांजन तेवढ ठेवलेस म्हणून मी डोळे काढून गोटा काही लक्षात ठेव काय काय बोलायचं नाही त्या बाई आता आमच्या झालेल्या आहेत पण माझी बायको आहे ती निरंजन तेवढ ठेवते इकडे तुमच्या मेणबत्त्या फडफडते मला काय फायदा आहे तसा अहो तुम्ही तुम्ही कधी या ना पडावर माझी आठवण आली की मी यायचं मानाने यायचं आणि सांगायचं ही नाचते ती माझी बायको आहे म्हणून लाज वाटत काय बोलायला माझी बायको नसणार कोण बोलणार माझी बायको नसते असं करू मी तुमच्या पाया पडतो मला माझी बायको परत हा शाकी मुला सर कुठला आणला पहिला बघा या त्याला बाई मला चला तुम्ही कुठं आपण तारेला लागू चला त्यांना सांग ना मी 11 वी असताना रोमॅन्स इन जंगल सिनेमा बघितला होता त्यासाठी इकडे आलो होतो त्यांना सांग ना ऐकलत का काय यांनी 11वीला असताना जो सिनेमा पाहिला होता ना तसा रोमॅन्स यांना जंगलात करायचा म्हणून आम्ही आलो होतो हा मग करू द्या की ठेव थांबल मंगू हा काय नाव आहे त्याचं मंगू मंगू सर सर साहेबांचा रोमॅन्स वस्तूवर थांबायचं जी त्याच्यानी नीट घरी सोडायचं जी आणि मगच माघारी याचं अरे पण नीट आपल्या बाईंचा नवरा आहे त्यो बाई चलायचं का चला चला आम्हा सरदार माझी चल रे झालं चल रे झालं
ते माझी बाई नवीन बायको दादा काय ते रोमन विमेन्स काय ते करून घ्या झालं की मला सांगा. वा 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 बहारदार बहारदार. आमच्या पुण्याचे एक खूप जुने सिनियर नाट्य निर्माते होते कोठावळे म्हणून अण्णा कोठावळे. तर त्यांचं एक वाक्य असायचं ते मला आत्ता आठवलं प्रकर्षाने. ते असं म्हणायचं की आपलं पाकिट जिथे हरवलं आहे तिथेच शोधायचं दुसरीकडे जाऊन शोधायचं नाही. तर जे हे जे स्पिरिट आहे की इथे दरोडेखोराचं स्किट पडलंय तर याच मंचावर आम्ही ते वाजवणार या स्पिरिटसाठी टाळ मजा आली. तर तू कुठला दरोडेखोर चट्टेरी पट्टेरी लेंग्यात असतो. वा वा बहारदार बने अख्खं स्किट एकीकडे आणि तुझी एक रिॲक्शन एकीकडे. अप्रतिम लाजवाब फार बहार आली चावत्या मस्त प्रथमेश मस्त गौरे नेहमीप्रमाणे एनर्जी. अश्विनी तुझं प्रचंड मनपूर्वक स्वागत आहे. तू ॲक्ट्रेस म्हणून फॅन्टॅस्टिकच आहेस ह्याच्यात काही वादच नाही. पण आज या निमित्ताने तुझा डान्स पाहता आला आणि तो सुद्धा विलक्षण होता म्हणजे कमाल. ती क्लासिकल डान्सर आहे. कमाल म्हणजे या स्किट मधला विनोद आणि या स्किट मधली एनर्जी दोन्हीला तुझ्यामुळे इतकी उभारी मिळाली आज की क्या बात आहे. वा 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 म्हणजे त्या बाईचा भोळसटपणा बावळटपणा आणि डान्स करताना येणारी एक वेगळी एनर्जी हे लाजवाब सादर केलं असतो आणि तुला या मंचावरती या फॉर्म मध्ये पाहताना मला फार बरं वाटलं. सुपर अश्विनी सुपर. मला असं वाटतं की तुम्ही पोरांनी आज हलकल्लोळ घातलात पण एक पोरगी तुम्हाला भारी पडली याचाही तितकाच आनंद आहे. अश्विनी आजच्या धडाकेबाज परफॉर्मन्स बद्दल तुझं खूप अभिनंदन. तुझा प्रेझेन्स हवा हवा असा होता आणि प्रत्येक पंच वाजवलास याचा खूप आनंद आहे आणि समोर अशी व्रात्य कार्टी असताना वाजवलास याचा अजून जास्त अभिमान आणि आनंद आहे. मस्त झालं. वा 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 वा.